नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे पंकजा सुनील मोरे. आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित, गणित विषयाचा आपण खास हच्चाची बेरीज हा घटक बघणार आहोत. तर आता पहिले आपण एक संख्या बघू. आपली पहिली संख्या आहे 24 आणि 24 ही या संख्येमध्ये 4 हा एकक स्थानी येतो, हा 4, आणि हा जो 2 आहे हा दशक स्थानी येतो. याला काय म्हणतो आपण? दोनाला दशक म्हणतो. आता बघा, ह्या 24 या संख्येची फोड आपण कसं करणार? आपल्याला आता हे 2 दशक जे आहेत, हे 2 दशक कसे येणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे. हा एक दशक, एका दशकासाठी आपण काय करणार? या 10 रेषा घेणार आणि दुसऱ्या दशकासाठी आपण या 10 रेषा घेणार, या 10 रेषा घेणार या ठिकाणी. हां, आणि आता हा जो 4 आहे, हे 4 जे आहेत एककाच्या ठिकाणी, जे 4 आहेत आपले एकक 4, हे आपण वेगळ्या 4 रेषा ओढून घेणार. हे झाले आपले 4. अशा पद्धतीने 24 ही संख्या आपण एकक आणि दशक यांना विभागून आपण 10-10 चे गट्टे, तुम्हाला मी बोलली आहे की तुमच्याजवळ आगपेटी असेल किंवा आईस्क्रीमच्या काड्या असतील तर तुम्ही ही बेरीज अशा पद्धतीने करायची आहे. तुमचा जो गठ्ठा आहे तुमच्याजवळ आईस्क्रीमच्या काड्यांचा, तो एक दशक घ्यायचा, दुसरा हा दशक घ्यायचा आणि तिसरा जो आहे एकक, तो एकक तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. आईस्क्रीमच्या काड्या आपल्याकडे आहेत आणि आईस्क्रीमच्या काड्यांचा अशा पद्धतीने गठ्ठा आपण मगाशी आपण पहिल्या सुरुवातीला तयार केलेला होता. हा जो गठ्ठा आहे हा एक गठ्ठा आणि अजून 10 काड्यांचा एक गठ्ठा, अशा पद्धतीने हे गठ्ठे आपण तयार करून, आपल्याकडे घरातल्या ज्या वस्तू असतात, घरातल्याच वस्तू आपण इथे या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण हा गठ्ठा बनवला आहे. तर ह्या 2 दशक अधिक 4 अशा पद्धतीने आपण 24 ही संख्या कशा पद्धतीने लिहिलेली आहे, दशकाचे वेगवेगळे गठ्ठे तयार करून. हा एक गठ्ठा, हा एक गठ्ठा आणि हे 2 गठ्ठे मिळून हे आपले किती झाले? 2 दशक. आणि ह्या दशकामध्ये आपल्या किती काड्या आहेत? 10 काड्या आहेत. या दशकामध्ये आपल्या 10 काड्या आहेत आणि 10 मिळून, या 10 काड्या मिळून आपला काय तयार होतो? दशक तयार होतो. मग दशक म्हणजे काय शिकवलं मी तुम्हाला? दशक म्हणजे 10. आता हा एक दशक आहे या ठिकाणी, दशक म्हणजे 10 आपण लिहितो आहे. हा दशक आणि हा दशक मिळून आपले किती होतात? ते 4 एकक होत आहे. धन्यवाद.